नमस्कार। आज लोक प्रशासन विभागाच्या या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण जे सनदी सेवेची वैशिष्ट्ये बघत होतो त्याच्यामध्ये पुढचा मुद्दा म्हणजे निपक्षपातीपणा। ह्या निष्पक्षपातीपणा ही सनदी सेवेचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे। आपण मागच्या वेळी बघितलं की सनदी सेवा ही मोठ्या प्रमाणात तटस्थ असते, तसेच सनदी सेवा ही मोठ्या प्रमाणात निष्पक्षपाती सुद्धा असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते। सनदी सेवेचा निष्पक्षपातीपणा म्हणजे प्रत्येक सरकारी कार्य पार पाडण्यासाठी कायदे नियम अधिनियम व एक विशिष्ट अशी पद्धती निश्चित केलेली असते, त्याला अनुसरून नोकर वर्गाने आपली कार्य पार पाडले पाहिजे। समाजातील सर्वच जाती जमाती व धर्माच्या लोकांसाठी एक कायदा दुसऱ्या व्यक्तीसाठी दुसरा कायदा करता येत नाही। कायद्यापुढे सर्व समान हे तत्व मान्य करून कार्य करावी लागतात। सनदी सेवकांना या संदर्भात अनेक स्वरूपाची कायदे नियम हे करण्यात आलेले आहे, जेणेकरून ते आपली सेवा त्या ठिकाणी निष्पक्षपातीपणे करू शकतील। सनदी सेवक हा जनसामान्यांमध्ये कोणत्याही आधारावर भेदभाव करू शकत नाही। सर्वांना कायद्यापुढे सर्वांना समान वागणं या तत्वानुसार सनदी सेवा ही निष्पक्षपातीपणे आपली कार्य ही करत असते। सनदी सेवेचा जो दृष्टिकोन असतो तो नेहमी सार्वजनिक हिताचा असतो। खरे तर सनदी सेवेच्या प्रत्येक कार्य सनदी सेवेच्या प्रत्येक भूमिकेच्या ठोस मेन आधार म्हणजे सार्वजनिक हित हेच असते। सामूहिक हितातच व्यक्तिमत्व हित सामावलेले असते। या तत्वानुसार सनदी सेवा आपले कार्य करीत असते, त्यामुळे ते व्यक्तिगत हित साध्य करण्याच्या कधीही भानगडीत पडत नाही। त्याचबरोबर सनदी सेवेची नेहमी जबाबदारीची भावना असलेली आपल्याला दिसून येते। लोकशाही शासन व्यवस्थेत राज्याची अंतिम सत्ता सामान्य जनतेला प्राप्त झालेली असते। ज्यांच्याकडे राज्याची अंतिम सत्ता असते त्याला शासक किंवा मालक असे म्हणतात। म्हणून सामान्य जनता ही आपली मालक आहे व तिच्याप्रती आदराची व जबाबदारीची भावना ठेवूनच आपण कार्य केले पाहिजे ही जाणीव नोकर वर्गात असते। दे लिव इन अ गोल्ड फिश बॉल।
their every activity is liable to peeping toms, and peeping toms can punish them. या सनदी सेवेचं मोठ्या प्रमाणात व्यावसायिकीकरण हे एक वैशिष्ट्य आपल्याला त्यांच्यामध्ये दिसून येते. डिमॉक व डिमॉक आणि डॉक्टर फायनर यांनी या सनदी सेवेच्या संदर्भात केलेल्या व्याख्येमध्ये सनदी नोकरांना एक व्यावसायिक अधिकारी संघ किंवा व्यावसायिक असा अधिकाऱ्याचा संघ असे म्हटलेले आहे. लोक प्रशासनातील नोकरांना अनेक व्यावसायिक कार्य पार पाडावी लागतात. उदाहरणार्थ महसूल प्रशासन करणे, शांतता सुव्यवस्था राखणे, तसेच पोलीस व पाटबंधाऱ्यांची व्यवस्था करणे, त्याचबरोबर आलेल्या पत्राचे वाटप करणे इत्यादी. त्यामुळे सनदी सेवा ही केवळ एक व्यवसाय नसून ती अनेक व्यवसायांचा संघ असल्याचं त्या ठिकाणी दिसून येते. याचा मुख्य उद्देश राज्याच्या धोरणाची अंमलबजावणी करणे हा असतो. डॉक्टर ग्लॅडन म्हणतात सारांश रूपाने सनदी सेवेची वैशिष्ट्य, ते म्हणतात की त्यांची निवड निष्पक्षपातीपणे करावी हा सनदी सेवेचा सर्वाधिक मोठा आधार आहे. ते प्रशासकीय दृष्ट्या समर्थ व कार्यक्षम असावे, तसेच राजकीय दृष्ट्या तटस्थ असावे आणि समाजसेवेच्या दृष्टीने प्रेरित झालेले असावे. याचबरोबर डिमॉक व डिमॉक यांनी सनदी सेवेची काही कार्य या ठिकाणी सांगितलेली आहे. त्याच्यातला पहिलं कार्य म्हणजे ध्येय धोरण ठरविणाऱ्यांना सल्ला देणे. प्रामुख्याने या संसदीय लोकशाही व्यवस्थेमध्ये आपण बघतो की ही सार्वजनिक ध्येय धोरणे ही संसद ठरविते, ज्याच्यावर सर्वाधिक प्रभाव कार्यकारी मंडळाचा असतो आणि ह्या कार्यकारी मंडळाला प्रामुख्याने सल्ला देण्याचं ध्येय धोरण ठरविण्यामध्ये कार्य ही सनदी सेवा या ठिकाणी करीत असलेली आपल्याला दिसून येते. दुसरं ध्येय धोरणाची निर्मिती करणे. ध्येय धोरण ठरवण्यामध्ये सनदी सेवेचा ऑफिशियल रोल नसला तरी ही ध्येय धोरण ठरवण्यामध्ये सर्वाधिक प्रभाव हा सनदी सेवेचाच असलेला आपल्याला दिसून येतो. त्या बाबीसाठी असणारं विशेष ज्ञान हे सनदी सेवेकडे असते आणि या कारणामुळं हे सार्वजनिक ध्येय धोरण ठरविण्यामध्ये सनदी सेवेची मोठ्या प्रमाणावर
मदत घेण्यात येत असल्याचं आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर ही सनदी सेवा विविध स्वरूपाची प्रशासकीय कार्यक्रमे तयार करते. ठरविलेल्या कार्यक्रमाचे व्यवस्थापन करते. त्याचबरोबर ठरविलेल्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करते. विविध हितसंबंधांचे एकत्रीकरण करते. हितसंबंधाच्या एकत्रीकरणाचा प्रामुख्याने अर्थ स्पष्ट करते. राजकीय संदेशवहन पद्धतीचा एक महत्त्वाचा घटक म्हणून ही सनदी सेवा कार्य करीत असते. विविध प्रशासकीय बाबींचा प्रकरणांचा त्या ठिकाणी निकाल देते. राजकीय सामाजिकरणाचा एक घटक म्हणून कार्य करते. भारतात ब्रिटिशांच्या कारकिर्दीत सनदी नोकरांना शांतता सुव्यवस्था राखणे आणि महसूल जमा करणे एवढीच काही मर्यादित स्वरूपाची कार्य जी आहेत ती पार पाडावी लागत होती. भारतीय प्रशासनाची उभारणी मुळात यासाठी केली होती. या काळात सरकारने जनकल्याणाकडे दुर्लक्ष केले. परंतु त्या काळात ही सरकारची अपेक्षित जबाबदारीच नव्हती. दुष्काळ, महापूर, रोगराई तत्सम परिस्थितीत सरकार आणि कल्याणकारी बाबीकडे लक्ष देत होते. परंतु कृषी उत्पादनात वाढ, नवीन उद्योगाची स्थापना, बेकारी, सामाजिक व आर्थिक विकास इत्यादीच्या संदर्भात सरकार उदासीन होते. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर व विशेषतः 1950 पासून राज्याच्या भूमिकेत आमूलाग्र बदल हा झाला. भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका व नीतिनिर्देशक तत्वे या भारतात लोककल्याणकारी राज्य स्थापण्याचा मनोदय करण्यात आला. समान संधी व सामाजिक आणि आर्थिक न्याय देण्याची याद्वारे त्या ठिकाणी तरतूद करण्यात आली. या संबंधीच्या विविध योजना नियोजन मंडळाने आखलेल्या असून त्याची अंमलबजावणी प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे. सामूहिक विकास योजना कार्यक्रम व पंचायत राज्याच्या निर्मितीमुळे जनतेचे सहकार्य व सहभाग मिळविण्याचे महत्त्वाचे कार्य सरकारी नोकराकडे आलेले आहे. त्यामुळे केवळ निर्णय घेणे, आदेश देणे एवढ्यापुरतेच त्यांचे कार्य मर्यादित राहिलेले नाही. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू या संदर्भात म्हणतात की माझी अशी खात्री आहे की जोपर्यंत त्या काळात ICS होतं, IAS नव्हतं, तर जोपर्यंत ICS अधिकाऱ्यांची ताज्य मनोवृत्ती
आपल्या प्रशासनात आहे तोपर्यंत कोणत्याही नवीन योजनेची उभारणी करणे अशक्य आहे. अधिकार वाढ व स्वातंत्र्य एकत्र नांदू शकत नाही. त्यामुळे नवीन व्यवस्थेसंबंधीचे खरेखुरे कार्य करण्यापूर्वी ICS व तत्सम अधिकाऱ्यांची मनोवृत्ती बदल करणे महत्त्वाचे आहे. अशा पद्धतीनं की सनदी सेवेचे एकूण वैशिष्ट्य कार्य ही आपल्याला या ठिकाणी दिसून येते.